रहिवासी खेळ गारगा आश्रम शाळेत घाणीचे साम्राज्य पसरलेले आपण पाहत आहोत. खूप लाजिरवाणी गोष्ट आपल्या समोर घेऊन येत आहोत. पालघर मधून शेखर पवार यांच्याकडून ही बातमी मिळत आहे. वाडा तालुक्यातील घारगाव आदिवासी आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा घारगाव येथे शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे हे विद्यार्थी ज्या अवस्थेत राहत आहेत ते पाहून या विद्यार्थ्यांचं आरोग्य किती धोक्यात आहे हे लक्षात येतं. या आदिवासी शाळेत घाणीचं साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. विद्यार्थी स्नानगृहे आणि शौचालयाची अवस्था पाहून अक्षरशः किळच येत आहे अशी दुर्वस्था आणि अस्वच्छता या ठिकाणी झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शौचालयाला दरवाजे नसून सर्वत्र घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य थाटले आहे. अशा घाणीच्या साम्राज्यात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यावर तर परिणाम होतच आहे, शिवाय अशा वातावरणाचा त्यांच्या मनावर आणि परिणामी त्यांच्या अभ्यासावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एकीकडे शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी काळजी घेतली जात असून दुसरीकडे वाडा तालुक्यातील गारगाव आश्रम शाळेत विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जात नाही हे खूप वाईट असून पडताळणी आणि पुढील कारवाईसाठी शिक्षण पथक पाठवत आहे. सदर माहिती जव्हार आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जव्हार आयुषी सिंग यांच्याकडे सुपूर्द केली गेलेली असून आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत जात नाही हे खूप वाईट दृश्य पडताळीस आलेले असून पुढील कारवाईसाठी शिक्षण पथक या ठिकाणी पाठवले जात आहे. तर पाहूया प्रशासकीय अधिकारी या प्रसंगावर या गोष्टीची काय दखल घेतात, या आश्रम शाळेवर कोणती कारवाई करतात का, या मुलांचे आरोग्य धोक्यात जाण्यापासून वाचवतात का. तर अशाच नवनवीन बातम्यांसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा.